रेमडेसिवीर इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे पण त्याचा सप्लाय नाही आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे. दोन्हीही सरकारांना लोकांनी मतदान केलेलं आहे परंतु दोन्ही सरकारांनी हातवरती केलं त्यांनी जनता मारायला लागली अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळावी या दृष्टिकोनातून मी आज रेडक्रॉस सोसायटी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ऑफिसला मुंबईला येऊन मी आज त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना मी विनंती केली की साहेब आता हे दोन्ही सरकारं जर अशा पद्धतीने वागणार असतील तर कमीत कमी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आपली जी अत्यंत महत्त्वाची अशी ही रेडक्रॉस सोसायटी आहे याच्यामार्फत तरी आम्हाला काही मदत मिळावी. आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक प्रपोजल आम्हाला द्या आणि ते प्रपोजल आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लोकांना पाठवू आणि त्यानंतर काय उत्तर मिळतं ते आम्ही आपल्याला कळवू अशा पद्धतीने रेडक्रॉसच्या लोकांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर खरं तर त्यांनी असंही सांगितलं आहे की आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांचे ज्या रेडक्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते भारताचे आरोग्यमंत्री आहेत म्हणजे केंद्र सरकारच आहे. पण तरीही ते म्हणतात की आता परिस्थिती अशी झालेली आहे, या परिस्थितीमध्ये कुठेतरी काही वेगळ्या मार्गाने काही करता येऊ शकतं का ते नक्की आम्ही प्रयत्न करू असा त्यांनी शब्द दिला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही आता प्रपोजल तिथे त्यांना देणार आहोत. खरं तर अत्यंत मोठी शोकांतिका आहे की लोकांनी मतदान केलं आहे दोन्ही या सरकारांना पण तरीही कुठेही त्यांना कुठलीही मदत होत नाही, ही खरंच मोठी शोकांतिका आहे. शेवटी रेडक्रॉस सोसायटीकडे जाऊन मदत मागण्याची वेळ भारताच्या नागरिकांवर आलेली आहे. अत्यंत शोकांतिका आहे परंतु निश्चितच रेडक्रॉस सोसायटीचे लोक काहीतरी सर्वसामान्य लोकांच्या मदतीला येतील अशी अपेक्षा माझी आहे. धन्यवाद.